एवढी एक पायरी सरळ 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 असा बोळे ने शेवट बोळे बघितलं इथून ते इथपर्यंत बोळे तर ते तेवढा लांब असेल सरळ मी फक्त आयुष्या मध्ये दोनच बार जायचे केलंय का तुम्ही धंदा मी गेलो होतो तर शेवटला खाली पाहिलं तर ही जमीन अशी गडगडा फिरायला असा बसून उतरेली बसून उतरताना खालच्या खाली लोडत गेला तुमचा टाइम जे आहे ना मी सांगतो तो चुकीचा आहे तुम्ही या टायमाला सकाळी पाहिजे सकाळी जर आले तुम्ही जा जेवण खावून द्या वर काय पाहसार काय नाही आता फक्त त्या पायऱ्या आहेत ना एवढंच आहे बाकी खाली एक कुठी आहे अशी या बघले शिवाजीच्या काळात पहिले तिकडे हरभरे तिरभरे ते घोडे नेत असतील त्यांना खायला घाली असतील तेवढेच वर पहिले तळ होत पाणी होत मी गेलो पहिल्यानी तेव्हा पाणी होत मागून गेलो ना ते तळ असं खोलच होत पण पाण्याचा पत्ता नव्हता आणि खाल्ल्याहून त्या कोठे खाल्ल्याहून पाणी राहत पण एक दिवस मी त्या पोरांना बवलीचे ते काही जातात फायरीला तिथं ते म्हणजे आता पाणी मिलिटरीवाली पाणी आहे ना एवढं चौदा वालदीचं पाणी ही वालदी हे पिपलचं धरण आहे ना घेतीला ते तिचं वालभर पाणी वजनालाही बी पियालाही बी चवीलाही जास्त तसंच ते मिलिटरीतलं जे पाणी आहे ना इतकं शुद्धी पाणी आहे ते शिमगे चैत्यात एवढं गरमास राहते तर आपण जर पाणी पिलं ते दात खडकत बर्फावाने एवढं गार एवढं गार कारण निवळ खडकातच खडकातच राहत पण आता नाही म्हणते राहत गेल्या वर्षी घटिकाचा विचारलं होतं त्यांना ते काही जातात तिकडे तसं तुम्हाला जर जायचं असलं तर रविवारी यायचं तो ठेकेदार आहे बाजीराव म्हणून इकडे काटा आहे त्यांचा खाल्ल्याने त्याला विचारायचं जर तसा काही मिळेल तू पोराने का मानला तो म्हण तुम्हाला जर जायचं तर पळू नका धरलं तर ते सोडणार नाही शेवटला त्यांनाच फोन करावा लागेल त्याला विचारून जा सकाळीच यायचं जर तुम्ही 9:30 आले तर 10:11 इथून जरी गेले ना 10:00 गेले तिकडे 12 तेवढे टाइम होते बरोबर खाली असतो आता गेलो तर मग डायरेक्ट अंदर तुम्हाला काय पाहायचं तेवढं पहा आणि मग नंतर 3:00 जरी तुम्ही उतरले तर 5:00 ऐकले आराम हा लवकर आलो तर मिलिटरी सोडतच नाही ड्रायव्हरची असते ना परमिशन त्यांचं सांगते मी पण त्याला तो लगेच विचारून घेईल अच्छा ठेकेदार येते मी त्यांच्याकडून ठेका घेईल ते फायरिंग करायची जर असली तर ते तिथेला फोन करते तुमचे माणसं बाजूला काढून द्या फायरिंग एक तासानं का अर्ध्या तासानं होतीस का हा मग आवाज येत असं ना काय फायरिंग होते अकरकंडीचर माझं आयुष्य गेलाय लय सोडला गेलो त्या पहिले दातच पडून जायले फायरिंग च लागलो तर वरतून बांब जवळ पडला तो अरे बापरे अख्खा पूर्ण आयुष्य गेला पोर सोर सरपंच त्याच्यावरच पण आता हे गुडघे दुखत बाबा कामाला जायचं तिथं अरे काय ते चोरून आणायचं बाबा जर काय मी 2.5 रुपये किलो लोखंड हे लोक घ्यायचे इतका लोखंडाला कोणी घेत नव्हतं आता हे मी ठेका घेतले म्हणून हे घेतात आणि सगळी माहिती त्या ठेकेदाराकडून तुम्हाला भेटेल तुम्ही कधीही या ज्या दिवशी पाहिला आहे त्यांनी त्यांचा फोन नंबर घ्यावा ते तुम्हाला देतील तुमचा कुठलं काय ठेकेदाराचं नाव आहे कुठं असत हे काय खाल्ल्यांग इकडे काठेवर अच्छा खाल्ल्यांग आता
मला तर आज फायर नाही आवाज नाही आला लवकर येते लवकर येते आवाज जोरात येतो मला पाहायला भेटते सगळं पाहायला भेटते ते वडवण आहे ना ते बाम कसे काय कसे सगळं पाहिलं आमच्या लोखंड मी दुसरे लोक आहे घाबरत एवढं बाम जोरात आणि पहिले विमानाने सोडतात का तुम्हाला हा एरिया सोडून बाकीचा एरिया सगळा माहिती नाशिक रोड माहिती देवलेली माहिती किल्ला करून आले आधी आता काल त्याच्यानंतर आपल्याला परिसरचे मिलिटरी इडेचे परिसरचे एक बांबात सगळे झोपून जातात एकच बांबात पण तो त्यांना समजू येत नाही कारण हे बाजू बाजूला जे मध्ये गावत येईल हे त्याच्यात करतात ही गाय गुजी जे मोकळी समजू येत नाही काही ही मिलिटरी आहे म्हणून हे तर ते गांधीनगर कुठे त्यांची हात कुठे पाथर्डी फाट्यावरील वडाळा ते पाथर्डी फाटा बरोबर आहे का त्याच्यानंतर ही जे चौफुली आहे वडनेरची ती हात कुठे यायची याच्यावर ना डोंगर बाबाच्यानंतर ही सगळं आता ही बाउंड्री इथे त्यांनी मिशन मिळाली पण त्यांनी नदीचा का हात धरला गाय गुजी पाण्यावर येत जनवर जातात खाली हे समजू नाही या 18 गावचा शिवार राहिले चारच गाव उठले ते चार गाव चार वाड्या बौल नांदूर ती आसुली त्या आंबाड आणि चार वाडे त्या गावाने एवढ्या एरियामध्येच फायरिंग होती बाहेर नाही कुठे